नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, सामाजिक सौहार्दासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज महाराष्ट्राच्या अनेक संवेदनशील शहरांमध्ये, ठिकाणांवर धार्मिक तणाव होता. त्याला एक नाही तर दोन कारणं होती. पहिलं कारण, बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली. त्यावरून शहरात दोन जमाव समोरासमोर आले, दगडफेक झाली. तणाव इतका वाढला की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. फक्त नाशिकच नाही तर जळगाव, धुळे, नंदुरबार, इंदापूर, गोंदिया आणि कोल्हापुरातही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारले होते. त्यातल्या अनेक शहरांमध्ये बंद शांततेत पार पडला, पण जिथं जिथं गालबोट लागलं तिथं तिथं मात्र तणाव होता. याचं विश्लेषण करणार आहोतच. त्याआधी चिंता वाढवणारी आजचं दुसरं कारण, ते आहे संभाजीनगरातून. इथं सिटी चौकात मुस्लिम बांधव जमले. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. रामगिरी महाराजांच्या विरोधात संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन झालं. रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणीही केली. गोष्ट मात्र या पुढे आहे. इथे आंदोलन होत होते आणि तिथे महाराजांच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. त्यामुळे आणखीच चर्चा वाढली. आम्हीही या संपूर्ण स्थितीवर तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं राज्यात बंद आणि जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, वरुड, नाशिक, इंदापूर, संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर अशा भागात बंद पाळण्यात आला. पण या बंदला हिंसक वळण लागलं नाशिकमध्ये. नाशिक बंदवेळी निघालेल्या मोर्चातून काही मंडळींनी दगडफेक केली. त्यानंतर दोन जमाव समोरासमोर आले. या दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकीत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्यासहित काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिकडे जळगावमध्ये सुद्धा या बंदला हिंसेचे गालबोट लागलं. निषेध मोर्चावेळी काही तरुणांनी बंदमध्ये सहभाग न घेतलेल्या बाईकच्या शोरूमवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नाशिकमधील दगडफेकीवरून सत्ताधारी महायुतीतही राजकारण तापलं. सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे. या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, हे आमची पोलिसांना आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही. विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत. त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल. त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढत असतानाच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, अहमदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, येवला अशा भागात कालपासून मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या दोन्ही घटनांचा थेट कोणताही संबंध नव्हता हे मी इथे विशेष सांगू इच्छिते. मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला त्याला कारण ठरले महंत रामगिरी महाराज. या महाराजांनी सिन्नर मधील हरिनाम सप्ताहात एक वक्तव्य केलं. त्यावरून वाद सुरू झाला.
त्या वक्तव्याला आक्षेप घेत महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाज करत होता. काही ठिकाणी जमावानं घोषणाबाजी करत टायरही जाळले. अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग जमावानं काही काळ रोखून धरला होता. संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा आंदोलन करण्यात आलं. अखेर वैजापूर येवला तसंच संभाजीनगर सिटी पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इकडे संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू होतं तर तिकडे सिन्नरमध्ये रामगिरी महाराजांच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. त्यांनी रामगिरी महाराजांचा संत असा उल्लेख करत मोठं विधान केलं. पाहूयात. सरकार माझ्या माता भगिनींचं, युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार आहे. आणि आपल्याला सांगतो, मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला. संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादाने राज्य कारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत. ते आपल्या सोबत गेस्ट सेंटरला असणार आहेत. त्यांच्यासह महंत सुधीरदास महाराजांशीही चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया, महेश इंदू भागवत शिंदे, हल्लीचे राजकारणी धार्मिक तेढ निर्माण करण्यात व्यस्त आहेत. यूट्यूब वरून साहेबुद्दीन मुजावर, हे दंगे करण्यासाठी मुद्दाम डिवचले जात आहे पण सर्वांना विनंती, दंगा तोडफोड मारहाण करण्यात काही अर्थ नाही. यूट्यूब वरूनच अंकुश सुंभ, भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. यूट्यूब वरूनच मोहन पाटील, नेते कपडे सांभाळतात आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दंगे करून मरतात. फेसबुक वरून रमेश कांगणे, धर्म आणि जात यांचा वापर करून जनतेला भडकावून आपला हेतू साध्य करणे हेच राजकीय नेते आजपर्यंत करत आले आहेत. निवडणुका आल्या की हे जाती धर्माचं अंतिम शस्त्र बाहेर काढलं जातं. फेसबुक वरून नितीन कोकिटकर, हे सगळं मवियाचे पक्ष जाणून बुजून घडवून आणत आहेत. महंत रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात काढलेल्या मोर्चांवरून आमने सामने आलेले दोन गट आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव, या सर्व परिस्थितीवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत नाशिकचे महंत सुधीरदास महाराज. सुधीरदासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये. एकंदरीतच आज नाशिक मध्ये जे घडलं त्याकडे आपण कसं बघता? नाशिक मध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अफवा ज्या मल्टीप्लाईड होत आहेत, मला असं वाटतं की दोन्ही धर्माच्या मंडळींनी शांतता राखली पाहिजे. आपण जर जागतिक एक अभ्यास केला, आज आपल्या बाजूच्या देशामध्ये काय घडत आहे, बांगलादेशमध्ये काय घडत आहे, म्यानमारमध्ये काय घडतं आहे, पाकिस्तानमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत, तर मला असं वाटतं की पट म्हणता ब्रह्मात्या जर एखादी गोष्ट अगदी काही झाली आणि त्याच्यावरनं जर काही पुन्हा भारतामध्ये सुरू झालं तर ते कोणाच्या आटोक्यामध्ये राहणार नाही. तर मला असं वाटतंय की सर्वांनी एक समजून उमजून, एक विचारपूर्वक नेशन फर्स्ट या माध्यमातून आपण विचार करून बोललं पाहिजे, विचार करून वक्तव्य केली पाहिजे, विचार करून समोपचाराने ज्या गोष्टी आपल्याला बसून सोडवता येतील, चर्चा करून सोडवता येतील, त्या माध्यमातून आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीचं एकंदरीत आपलं वर्तन असावं असं मला त्या ठिकाणी.
रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून आज आपल्याला जे काही एक गदारोळ इतर ठिकाणी नाशिकच्या पलीकडे बघायला मिळाला तो जर बघितला तर रामगिरी महाराजांना असं लक्षात नसेल आलं का की आपण जे वक्तव्य करतोय त्यामुळे जातीय सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, त्यांच्या वक्तव्याकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की पाहिलं असेल एका हैदराबाद मधील खासदारांनी पार्लमेंटमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी एका देशाचा गैरकार केला. वास्तविक त्या देशाचा आणि आपला काही संबंध नाही, परंतु असं असताना देखील जर अशा प्रवृत्ती भारतामध्ये राहून जर भारताचं अहित चिंतणाऱ्या असतील तर त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे. त्यांच्या पद्धतीचे अशा पद्धतीचे जे स्वतः एक संविधानिक पदावरती त्या ठिकाणी संसदेमध्ये आहेत अशी लोक जर अशा पद्धतीचे वक्तव्य करू लागली तर मला असं वाटतंय की महाराज आता काय बोलले मी खरंच खरोखरीच पाहिलं नाही. मी अजूनही काळाराम मंदिरातच आहे, मला बऱ्याच मंडळींचे फोन झाले, परंतु ते मी वक्तव्य ते पाहिलेलं नाहीये, त्यामुळे मला ऍटलिस्ट त्या वक्तव्याच्या बाबत काही बोलता येणार नाही. परंतु मला निश्चितच खात्री आहे की अशा पद्धतीचं मी मगाशी जे म्हटलं की फट म्हणता ब्रह्महत्या, कुठलंही कारण करून जर भारतामध्ये अशांतताच जर पसरवायची असेल तर ही लोक टपून बसलेली आहेत. तर मला वाटतं आपण जे काही मंडळी आहोत, धार्मिक विषयामध्ये काम पाहणारी राजकीय मोठी तत्ववेत्ती मंडळी असतील, यांनी या विषयावरती आपण समजून बोललं पाहिजे, उमजून बोललं पाहिजे. काही मंडळी टपून बसली आहेत असं आपण म्हटलं, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात निवडणुका आहे, कुठेतरी राजकारण सक्रिय होऊन सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का, ह्यातून कोणा ना कोणाचा तरी फायदा होऊ शकतो का? नाही, मला वाटत नाही की राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवाव्यात आणि दंगली घडून मग मताचा जोगमा मागावा असं मला कुठलेच पक्ष आचरण करतील किंवा त्यांची एक ड्रॉ लाईन असेल असं मला वाटत नाही. परंतु काही गोष्टी जर घडल्या तर त्यावरती मात्र ज्या काही रिॲक्शन्स यायला सुरुवात होतील, जसं काँग्रेसच्या काही खासदारांनी बोललं होतं परवा की बांगलादेश सारखी परिस्थिती, जे परराष्ट्र मंत्री राहिले त्यांचं नाव देखील खुर्शीद आलम त्या ठिकाणी बोलले, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलतोय की भारतात देखील बांगलादेश सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही तर हे संशयास्पद वाटतं की ते प्रोव्होक द पीपल असं मी त्या ठिकाणी म्हणेल, ते लोकांना प्रोव्होकेट करून अशा पद्धतीची एक भूमिका मांडतायत का, की अशी ड्रॉ लाईन चालली आहे का? तर दिस इज अब्सोल्युट अनपार्लमेंटरी, ते अतिशय चुकीचं आहे. तर असं कुठल्याही पक्षाने ती ड्रॉ लाईन करू नये असंच मला वाटतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे महंतजी की रामगिरी महाराजांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे, पण आज त्यांचं एक वक्तव्य अशा पद्धतीनं समोर आलंय की ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अशा दिवशी राज्यामध्ये तणाव सुद्धा त्यामुळे निर्माण झाला असताना राज्याचे मुख्यमंत्री आजच त्या मंचावर जातात, याकडे आपण कसं बघता? नाही, तो तर दौरा पूर्वनियोजितच होता, त्यांचा जो भंडारा इथे असतो त्या भंडाराच्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री नाशिकवरूनच तिथे पुढे जाणार होते. माझ्याही मी पण त्या संदर्भात होतो, त्यांनी काळाराम मंदिराला भेट द्यावी कारण आज महापर्व एकादशी आहे, परंतु काही कारणामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांना येता आलं नाही. परंतु तो जो दौरा आहे तो तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मुख्यमंत्री तिथे पोहोचले असं काही नाही, तो दौरा पूर्वनियोजित होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी आज आपला दौरा त्यांच्या शासनानं गुन्हा दाखल केल्यानंतर रद्द करायला हवा होता का? नाही, मला असं वाटतं की दौरा रद्द करण्याची गरज नाही कारण तिथे साधारण 1-1.25 लाख लोक त्यांची वाट पाहत होते आणि काही मला असं वाटतं की संत महात्मे किंवा धार्मिक पीठावरती अधिष्ठित असलेल्या लोकांनी देखील
समजून समजून लक्ष ठेवून कुठल्याही धर्माचा आदर अनादर होणार नाही असं बोललं गेलं पाहिजे. हे दोन्ही बाजूला लागू आहे, एकच बाजूला वन साइड लव्ह चालू शकत नाही. तुम्ही आमच्या देवदेवतांवर टीका करणार, तुम्ही आमच्या धर्मावर टीका करणार, तुम्ही आम्हाला काफर म्हणणार, आमच्या माया बहिणींना पळून द्यायची, तुमचे धर्म जर मुभा देत असेल तर तिथे रिटायलेशन हे अटळ आहे, मग रिटायलेशन होण्याची शक्यता आहे. असं कसं चालेल ना की आमचाही धर्म सांगतो की कल्की अवतारामध्ये सर्व मुलींचे नाहीसे केले जातील, आम्हालाही वरदान आहे तिथे, पण आम्ही त्या गोष्टी बोलत नाही. मला असं वाटतं की वन साइडेड तुम्ही अशा गोष्टी करू नये. आणि ज्यांना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मान्य नसेल बरं का, त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जर इथे शरिया लावायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं किंवा 51 मुस्लिम कंट्री आहे तिथे जावं. सुधीर दासजी आपले खूप खूप धन्यवाद, आपण आलात झिरो आवरमध्ये आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता झिरो आवरमध्ये आपल्या सोबत असणार आहेत MIMचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील, जे स्वतः संभाजीनगरमधून आहे. इम्तियाजजी आपलं स्वागत आहे. एकंदरीत आज जे काही घडलं त्याकडे आपण कसं बघता संभाजीनगरमध्ये आणि एकंदरीत राज्यात? हे सगळं सुनियोजित आहे आणि मी खूप जबाबदारीने हे सांगत आहे. आणि मी जे सकाळी बोललो होतो ते दुपारपर्यंत स्पष्ट झालेलं आहे, कारण इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका माणसाच्या विरोधात FIR आणि तुम्ही त्याला महंत म्हणा, तुम्ही तुम्हाला गुरु म्हणा, स्वामी म्हणा, जे म्हणायचं म्हणा, पण असेच लोक महंत होऊ शकत नाही. जेव्हा आपण प्रवचन देता त्या प्रवचनमध्ये एक माणूस म्हणून कसा जगायचं आहे हे लोक ऐकण्यासाठी येतात. आपल्या धर्मामध्ये काय चांगलं आहे हे ऐकण्यासाठी लोक येतात. दुसऱ्याच्या धर्माचा पोस्टमार्टम करण्यासाठी तुम्हाला तिथे लोक येत नाही. पण म्हणून मी आज जे बोलत आहे की हे सगळं सुनियोजित होतं, एक स्क्रिप्टेड हे होतं, कारण सरकारला हे माहीत पडलेलं आहे की आपण लाडली बहीण करा, लाडला भाऊ करा, लाडला मम्मी करा, लाडला पप्पा करा, तुम्हाला मतदान मिळणार नाही. मतदान याच तुम्हाला कारणाने मिळू शकतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचा तेढ कसा निर्माण करू शकता, दंगल कसा घडवू शकता. आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज दुपारी ते स्पष्ट केलं की बाबा मी तुला जे स्क्रिप्ट दिली होती तू महाराज किती चांगल्या रीतीने तुम्ही ते माझे स्क्रिप्ट ते वाचून दाखवली लोकांना, एका धर्माच्या विरोधात मी तुला बोलायला सांगितलं होतं तू खूप चांगल्या रीतीने केलं, म्हणून ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या स्टेजवर जाऊन लोकांना हे सांगतो की मी असा एकाही महाराजाच्या विरोधात केशाला हात लावू देणार नाही. मुख्यमंत्री साहेब 2 महिने राहिलेले आहे तुमचे सत्तेचे, आणि जे सरकारला जे माज आलेली आहे ना की सामान्य लोकांना दंगे घडवून आणून त्यांचा जीव गमावण्याचा जे तुम्ही धंदा करत आहे, कोणी सूट दिलेली आहे? देवेंद्र फडणवीस साहेब हे जे पिल्लूला सोडलेले आहे आपण ने ते नितेश राणे त्याचा काम धंदा काय आहे? शहरामध्ये जायचं, प्रक्षोभक भाषण करायचं, मग माझ्या तोंडात जीव नाही आहे का? मी बोलू शकत नाही का? 1 मिनिट तुम्ही लावणार नाही माझ्या विरोधात केस करण्यासाठी? मग हे असे पिल्लूना कशाला सोडलेले आहे? हे महाराजाचं हे काम आहे का? कोणत्या धर्माने सांगितलेले आहे त्याला मी बसतो त्या महाराजाच्या सोबत? की हिंदू धर्मामध्ये हे शिकन दिलेले आहे का की दुसऱ्या धर्माचा तुम्ही अशा प्रकारचे बोलायचं? अरे तुमचा धर्म आहे, आम्ही तुमचा आदर करतो. या देशाची वैशिष्ट्य हे आहे की अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. मी माझ्या धर्माप्रमाणे राहतो, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे राहा. नाही, माझ्या धर्मामध्ये अशी चूक आहे. अरे तुला कोणी सांगितलं? मी तुला सांगतो का की माझ्या धर्माचा तुम्ही पालन करा करके? तुम्ही तुमच्या धर्माचा पालन करतो, मी माझ्या धर्माचा पालन करतो. पण जेव्हा सरकार अशा प्रवृत्तींना प्रोत्साहित करतो की बाबा तू असा स्टेटमेंट कर, मी तुझ्या बक्षिसासाठी, तुला बक्षीस देण्यासाठी, तुला शाबासकी देण्यासाठी, लाज नाही वाटते मुख्यमंत्री साहेबांना की ज्या माणसाच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा एक राग आहे लोकांमध्ये की हे महाराजांनी प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात जे बोललेले आहे
त्यांची शाबासकी करण्यासाठी मुख्यमंत्री जातो. मग मी सकाळी जे बोललेलं आहे हे सगळं सुनियोजित आहे, प्लॅन्ड आहे, राजनैतिक षड्यंत्र आहे. मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद, मी जे बोललो तर तुम्ही सिद्ध करून दिलेले आहे. आणि पण काही असू द्या मुख्यमंत्री साहेब, 2 महिन्यानंतर तुम्हाला कळेल असं नाही. म्हणजेच एकंदरीत इम्तियाजजी, असं सामान्य माणसांनी आमच्यासारख्या लोकांनी हे मान्य करून टाकायचं की राजकारणामध्ये धार्मिकते निर्माण करून फायदा होतो. आता आपण एक आरोप करत आहात पण असंच राजकारण आहे असंच मानायचं का आपल्या राज्याचं? सगळेच त्याचा फायदा घेतात. ते काय आहे की त्यांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम समाजांनी 2-2 तास रांगेत उभे राहून नरेंद्र मोदीला पाळायचे आहे, भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये आणायचे नाही. मग 2-2 तास ते उन्हात उभे राहून इंडिया अलायन्सला मतदान केलं. महाराष्ट्राचा निकाल बघा किंवा देशाचा निकाल बघा, हे यांना कधी वाटलं नाही होतं की बाबा हे आपल्या असा पराभव होणार आहे करके. तर काय करायचं, आपण जाती धर्माचा तेढ निर्माण करायचं. आणि मी स्पष्टपणे सांगतो की 98% ते हिंदू समाज असू द्या की मुस्लिम समाज, ते खूप हुशार आहे. त्यांना शांती पाहिजे, त्यांना अशा जाती धर्माचा तेढ नको पाहिजे. पण फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी तुम्ही असं करत असेल तर मुख्यमंत्री साहेब, या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की तुमच्यासारखा मुख्यमंत्री त्या कुर्सीवर बसलेला आहे. ज्या महाराष्ट्राची परंपरा आहे, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपराच्या राज्यामध्ये आपले सारखे मुख्यमंत्री असा प्रकारचे प्रवृत्तींना तुम्ही शाबासकी द्यायला येत असेल तर या राज्याचा दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला. आता संभाजीनगरची परिस्थिती कशी आहे, काय स्पेसिफिक मागणी आहे समाजाची? काय आहे की बघा, तुम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात बोला, लोक सहन करतील. पण तुम्ही आमचा जे धर्म आहे ते त्याच्यामध्ये काय काय चूक आहे, मी काय त्या महाराजाला हे सांगितलेलं आहे का की बाबा तू माझ्या धर्माचा पालन कर करके? अरे तुमचा धर्म आहे, तुम्ही पालन करा. यांना या महाराजाला, या महाराजांना म्हणजे काय आहे की आज दुर्दैव झालेला आहे सविता, की सगळं भगवे चोले घालून आम्ही हे महाराज ते महाराज अमुक महाराज धमुक महाराज सगळं तसं नाही आहे. म्हणजे हे दुकानदारी करणारे ही लोक आहे. आज मी आपल्या समोर एक गोष्ट सांगतो, हे त्यांनी वक्तव्य केलं होतं 3 दिवसापूर्वी, मग कोणीही त्याची दखल घेतली नाही. मग मला असं सांगण्यात आलेलं आहे की या महाराजांनी स्वतः त्याची हे क्लिप काढून आपल्या युट्यूब पेज वर टाकली. अच्छा, याचा जे आहे इन्क्वायरी करायला पाहिजे. महाराजाला असं वाटलं की अरे बाबा मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनी मला इतकं सारं प्रेशर काढलं होतं, पैसे दिले, हे सगळं केलं की तू मुस्लिम समाजाच्या विरोधात बोल, आम्ही तुला शाबासकी देऊ. कोणीही दखल घेतली नाही त्याची. मग महाराजांनी स्वतः हे क्लिप आपल्या युट्यूबवर टाकली की बाबा मला फेमस व्हायचं आहे. तर हे असे प्रकारचे जे 2 नंबरचे जे घाणेरडे प्रवृत्तीचे महाराज या समाजामध्ये आलेले आहे, त्यांच्यावर कुठेतरी हे एक बंधन आणण्याची आवश्यकता आहे. पण होणार नाही. का नाही होणार? की त्याच मानसिकतेचे मुख्यमंत्री आहे, त्याच मानसिकतेचे उपमुख्यमंत्री आहे. मग तुम्हाला राज्यामध्ये दंगच घडवायचं असेल तर स्पष्टपणे सांगा ना तुम्ही अशा प्रवृत्तींना. हे ते नितेश राणे काय म्हणजे एक चॅनलवर बसला होता, हे मुस्लिम समाज जेहादी जेहादी, त्यांना पाकिस्तानला पाठवा त्यांना हे. अरे बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्यांना हेही कळायला पाहिजे की बांगलादेशमध्ये मुस्लिम समाजावर अत्याचार झालेला आहे. आणि दोन्ही समाजाच्या वर अत्याचार जेव्हा होत होतो आम्ही त्याचा विरोध केलेला आहे, आजही करत आहे अभी. पण याचा अर्थ हे काय आहे की बांगलादेशमध्ये चाललं तर मग नाशिकमध्ये आपल्याला है तो जबरदस्ती दुकानं बंद करायची आहे, आपल्याला तोडफोड करायची आहे, हे कितपत योग्य आहे हे सांगा ना तुम्ही. आणि एका फ्रायडेच्या दिवशी नमाजाच्या वेळी तुम्ही नंदुरबारमध्ये आंदोलन, हिंदू सकल समाज, नाशिकमध्ये हिंदू सकल समाज मोर्चा नमाजच्या वेळी, म्हणजे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहे ना त्यांना घरी पाठवायला पाहिजे, कारण ते सरकारचे गुलाम झालेले आहे.
त्यांना कळत नाही का की आज फ्रायडेचा दिवस आहे, आपण टायमिंग आपल्याला काय परवानगी द्यायला पाहिजे कोणत्या टायमिंगमध्ये. पण दुर्दैव हे आहे की काही प्रामाणिक पोलीसवाले खूप चांगले आहे, पण असे अनेक पोलीसवाले पण आलेले आहे चांगली पोस्टिंग घेण्यासाठी. आपण आपल्या मायबापला आपल्याला त्यांना आपण त्रास देऊ शकत नाही, त्यांना खुश ठेवायचं आहे. म्हणून हे सगळं प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. सविता, हे खूप दुर्दैवी प्रकार मला असं वाटतं की आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आणि कुठेतरी याच्यावर वचक घालण्याची आवश्यकता आहे. इम्तियाज जी, आपल्या एका मताशी नक्कीच दुमत कोणाचंच असू शकत नाही की सलोखा पाहिजे, जातीय तेढ निर्माण करू नये. पण एक गोष्ट जी आपण म्हटली की आज जुम्मा आहे, आज नमाजाच्या वेळेला मोर्चाचं का परवानगी दिली. आता बांगलादेशच्या हिंदूंवर जर अत्याचार होतो आहे आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला कुठलंही संघटन असेल त्याला जर त्या अन्यायाविरोधात मोर्चा काढायचा असेल तर दुसऱ्या कुठल्या समाजाला त्यावर का अडचण असावी? मग त्याला नमाजाशी काय काय त्याचा संबंध? हिंदू सकल समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. आमच्या ओवेसी साहेबांनी पार्लियामेंटमध्ये हे मुद्दा उपस्थित केलेला आहे. पंतप्रधानांना त्यांनी सांगितलेले आहे की तिथे बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सगळ्या हिंदूंच्या संरक्षणासाठी आपण त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय करा, तिच्या सरकारशी बोला. हे आम्ही सुरुवातीपासून त्याचा निंदा केलेली आहे, आम्ही त्याचं खंडन केलेलं आहे. पण हे गोष्ट मला सांगा की बांगलादेशमध्ये काहीतरी असा प्रकार घडत असेल तर तुम्ही नाशिकच्या मुसलमानांच्या विरोधात की तू दुकान बंद कर, तू सगळं बंद कर, हे जे बळजबरीचा जे कार्यक्रम सुरू आहे, मला तर या गोष्टीचा अभिमान आहे सविता, की या शहराची एक ओळख होती. माझ्या शहराच्या बाबतीत मी बोलतो, एक ओळख होती की काहीतरी इतकं काही झालं हा तर दंगा पेटवायचं. आज कुठेच की नाही, लोकांचा रोष होता, राग होता, पोलीस स्टेशनच्या समोर ते आले होते. त्यांची मागणी एकच होती की महाराजांच्या विरोधात FIR रजिस्टर करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण काय आहे की ते कारवाई आता होणार नाही. मग याचा अर्थ काय आहे की आज तुम्ही बोललो, उद्या मी बोलले तर चालेल का? मग तुम्ही त्या महाराजाच्या विरोधात कारवाई नाही करणार तर तुम्हाला कोणत्याही कारण नसणार की तुम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात ही कारवाई करू शकणार नाही. कारण नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे ना. पण असे हे घाणेरड्या प्रवृत्तीचे काही लोक आलेले आहे भगवा चोला घालून, आणि आपल्याला स्वतःला महान पुजारी. एका काळ आपल्याला सविता आपल्याला माहित आहे ना की आसाराम बापूची किती फॉलोईंग होती, म्हणजे त्याला भगवानपेक्षा कमी फॉलोईंग नाही होती. आज कुठे आहे? जेलमध्ये आहे ना. तर अशा प्रकारच्या लोकांची जे जागा आहे ते समाजामध्ये नाही आहे, त्यांना पण जेलमध्ये पाठवायला पाहिजे. इम्तियाजजी, आपले धन्यवाद. आपण आपली मतं झिरो आवरवर व्यक्त केलीत. आता वळूया आजच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रानं आपल्या आजच्या प्रश्नाला काय कौल दिलाय तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जाते असं वाटतं का? 29,000 मतं यूट्यूबवर. 91% होय म्हटलंय, 9% नाही. इंस्टाग्रामवर 1,500 मतं. ८४% होय म्हटलंय, 16% नाही. फेसबुकवर 81% होय म्हटलंय, 19% नाही. मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केलं म्हणून ज्या महंत रामगिरी महाराजांवर आज गुन्हा दाखल झाला त्याच महाराजांच्या सिन्नरच्या पंचाळे इथे स्टेजवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महंतांच्या सप्ताहाला येण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नियोजित होता असं सांगण्यात येत असलं तरी राज्यात अशी तणावाची परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी आजच गुन्हा दाखल झालेल्या महंतांचा गौरव करणं, त्यांचं कौतुक करणं कितपत योग्य आहे?
राज्याचा प्रमुख म्हणून शांतता आणि सौहार्द राखण्याची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांवर असतानाही त्यांनी ही भेट घेतली. आजच्या घटना पाहता ही भेट टाळता आली असती का असाही सवाल उपस्थित होतोय. जाता जाता महाराष्ट्रातील सुजाण जनतेला एकच आव्हान करते, आपल्या जात धर्माबद्दल अभिमान जरूर बाळगा, पण दुसऱ्याच्या जात धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचं, राजकारण्यांच्या मतांच्या यज्ञात आपल्या शांती सौहार्दाचा एकोप्याचा बळी जाणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं हे वाक्य कानावर पडले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा भीम पराक्रम डोळ्यासमोर येतो. तानाजी मालुसरेंची हीच घोषणा अजरामर झाली. आता तुम्ही म्हणाल की ही घोषणा मी आज का सांगते, तर त्याचं कारण आहे महाविकास आघाडीचा मुंबईत पार पडलेला विधानसभा निवडणुकीसाठीचा पहिला संयुक्त मेळावा. तसं पाहिलं तर मेळावा होता महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांचा, पण प्रत्येक नेत्याच्या भाषणात ठळकपणे नाव होतं ठाकरेंचं, अर्थात उद्धव ठाकरेंचं. मेळाव्याची सुरुवात झाली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानं, आणि ठाकरेंनी सर्व नेत्यांच्या म्हणजेच जयंत पाटील, नसीम खान, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या समोर गुगलीच टाकली. गुगली होती येणाऱ्या निवडणुकांसाठीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा. ऐकूयात काय नक्की म्हणाले उद्धव. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाही आहे. या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या, आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो. कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार. मग हे पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे, मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये. ठरवा आधी, फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली, काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही, राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि पवारसाहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा, घराघरामध्ये पोचवा, आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका. जय हिंद. आणि उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाच्या सूचनेवरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य, चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता तुम्ही म्हणाल की या संयुक्त मेळाव्यात इतर नेत्यांनी काय भूमिका मांडली? खास काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मागणी मान्य केली का? तर सांगते, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर जयंत पाटील, नसीम खान, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, संजय राऊत,
बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार असे सर्वांची भाषणे झाली. त्यातील 99% नेत्यांनी कोणी एखाद वाक्य तर कोणी तोंड भरून उद्धव ठाकरेंची स्तुती केली, कौतुक केले. त्यामुळे वाटायला लागले की उद्धव ठाकरेंची मागणी नुसती मान्यच होणार नाही तर तो मुख्यमंत्री पदासाठीचा महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील आणि शेवटी त्याची घोषणा होईल. पण असे काहीही झाले नाही, झाले ते फक्त कौतुक. उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एक मुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. उद्धवजीने संपूर्ण विस्तारपूर्वक मनमोकळेपणून इथे चर्चा केलेली आहे. आपण सर्वांना प्रेरणा देण्याचं काम आम्हाला सर्वांना त्यांनी दिलेलं आहे. महाआघाडीला जिवंतपणा आणण्याचं काम ज्यांनी केलं शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, एक कार्यक्षम मुख्यमंत्री आम्ही विधिमंडळामध्ये बघितले. उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली. पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, तुमचे मी आभारी आहे कारण तुम्ही मला मतदान पण केलेलं आहे सर. कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं राज्याला सांभाळलं, कुटुंबाला सांभाळलं, उद्धवजींचे ते भाषण अजूनही कुटुंबापर्यंत तुम्हाला पोहोचलेलं तुम्हाला सांगतो. कुठेतरी कुटुंब प्रमुख आपल्याशी बोलतो असं वाटतं. सर्वांनी भाषणात उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं खरं, पण पहिल्याच भाषणात ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर मात्र सगळ्यांनीच गुपचिळी साधली. काँग्रेसच्या नाना पटोलेंनी पुसटसे भाष्य भाषणात केले, पण राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं कमेंट केली नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे. मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही. झिरो ओव्हर मध्ये आता वेळ झाली आहे महाविकास आघाडीबाबत आम्ही विचारलेल्या आजच्या प्रश्नाची. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का? काय आहे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया? एक्सवरून पहिली प्रतिक्रिया, शिवप्रसाद पवार, होय नक्की फायदा होईल. काही निवडक प्रतिक्रिया आपण दाखवत असतो. युट्यूबवरून नीता भोसले, चेहरा देऊन त्यांचे आमदार कमी निवडून आले तर? युट्यूबवरूनच भार्गव रुद्र, थोडक्यात त्यांनाच मुख्यमंत्री पद हवे आहे. युट्यूबवरून हरिदास कार्तिक, महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. फेसबुकवरून रवी भालेराव, मंत्रालयातला एखादा कर्मचारी मुख्यमंत्री व्हावा पण उद्धव ठाकरे पुन्हा नको. फेसबुकवरून विकास घागरूम, काँग्रेस राष्ट्रवादीला सध्या उद्धव ठाकरेंची गरज आहे, जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही तर ठाकरे परत भाजप बरोबर जातील. फेसबुकवरून सिद्धेश लाड, अजून त्यांना मुख्यमंत्री बनण्याची आशा आहे. फेसबुकवरूनच सुशील महाडिक, उद्धव ठाकरे हाच चेहरा योग्य आहे तेव्हा सीट जास्त मिळणार. फेसबुकवरून श्रीधर गुंजाळ, उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली तर फायदा. प्रतिक्रियानंतर महाराष्ट्राचा कौल पाहणार आहोत, मात्र त्याआधी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जाऊयात.
आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक होत असताना एकेकाचे सहकारी राहिलेले आणि सध्या महायुती सोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांवर संजय राऊतांनी तोंडसूक घेतलं. निमित्त अजित पवारांचं राजकारण. निवडणुकीत भगवा किंवा तिरंगा जिंकेल पण पिंक जिंकणार नाही असा खोचक टोला सुद्धा राऊतांनी लगावलाय. पाहुयात. सुप्रिया ताई लाडके बहीण आहे महाराष्ट्राची. तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला. ते काय पिंक झाले. पिंक सरडा रंग बदलतो. अचानक पिंक कसा होऊ शकतो. गुलाबी. आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहीत नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला नाही आपला भगवाचा आहे. बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये KCRचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला. पिंक काय साहेब पिंक महिने मी त्याला एकदा बोललो पिंक रंग काय चला आपने KCRजी हे नाही चालतंय राजनीती मी नाही आप देखो हम जीत जाएंगे. मी लो पिंक कभी जितेगा नाही. एक तो भगवा जितेगा या तिरंगा जितेगा त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही. पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला. आणि आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कॉल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा. जो ठरवाल त्याला माझा पाठिंबा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. चेहरा दिल्यास महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का. 80,000 मतं युट्यूबवर. 81% होय म्हटलं. 19% नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं. 77% होय म्हटलंय. 23% नाही. फेसबुकवर 3,000 मतं. 55% होय म्हटलंय. 45% नाही. एक्स कौल 69% होय म्हटलं. 31% नाही. 2019 साली शरद पवार आणि काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवलं तेव्हा ठाकरेंकडे 56 आमदार होते आणि शिवसेना सुद्धा एक संध होती. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी किंवा शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी सोनिया गांधी राहुल गांधी सहित काँग्रेसचे अनेक नेते फारसे इच्छुक नव्हते हे आपल्याला आठवत असेलच. फडणवीसांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा एकमेव उद्देश लक्षात घेत शरद पवारांनी त्यांचं मन वळवलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे राष्ट्रवादीसाठी लाभाचं ठरलं पण 44 आमदार असूनही काँग्रेसच्या वाट्याला 3 वर्ष दुय्यमात दुय्यम भूमिका चालली. त्यात यावेळी उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा सुद्धा वाढणं साहजिक आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करण्याची घाई काँग्रेस करत नसे. उलट जमेल तितक्या सुसंस्कृत भाषेत काँग्रेस स्वतःला अशा कुठल्याही निर्णयापासून दूर ठेवते. निवडणुकीपूर्वी एकत्र येण्यापेक्षा निवडणुकीनंतर आकड्याचं गणित जुळवण्यासाठी एकत्र येणे जास्त सोपं असं मवियातील काही नेत्यांना वाटत असेल तर त्यात अगदीच तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही. जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. कलम 370 हटल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. तिथे 18 सप्टेंबर 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यात मतदान पार पडेल तर हरियाणात एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान असेल. या दोन्ही राज्यांची मतमोजणी 4 ऑक्टोबरला असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. सर्वांचं लक्ष असलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांबाबतीतही त्यांनी भाष्य केलं.
पावसाळा, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र आणि दिवाळी या कारणांमुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 4 ऑक्टोबर नंतरच महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होईल आणि दिवाळी नंतरच मतदान आणि मतमोजणी होईल या आपल्या बातमीवर एका प्रकारे शिक्कामोर्तब झाले. या बातमीसोबतच झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात. सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.